बीडमधील शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये राजकीय मनोमिलन झालंय. एकीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भावाची गळाभेट झाल्याचं पाहायला मिळालं, तर दुसरीकडे फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची खुर्च्या देखील एकमेकांच्या बाजूलाच होत्या. त्यामुळे एकमेकांवर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष टीका करणारे पंकजा धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आम्ही सर्व एकत्र आल्यामुळं वातावरण तापल्याची मिश्किल टिप्पणी केली आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी देखील पंकजा मुंडेंसोबत बीडचा विकास करू असं विधान केल्यामुळं बहीण भाऊ पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. आम्ही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते एकमेकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे टीका करत होते, मात्र या कार्यक्रमामध्ये आता मनोमिलन झाल्याचं आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतात. एकीकडे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भावांची ही गळाभेट, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे स्टेजवर त्यांच्या खुर्च्या एकमेकांच्या बाजूला आणि दोघे देखील गप्पांमध्ये रंगलेले आहेत. या मंचाकडे नेव्हा बघत होते, मला फार उकाडा होत होता, मला खूप गरम होत होतं. म्हटलं आत्ता डिसेंबरच्या महिन्यामध्ये एवढी गरमी का होत आहे. मग माझ्या लक्षात आलं की शिंदे, पवार आणि फडणवीस तिघही एका मंचावर हे परळीच्या या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्याहीपेक्षा थोडा पारा जास्त गरमीचा वाढला आहे, कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेसुद्धा एका मंचावर दिसत आहेत. ताईंनी विकासाची सुरुवात केली, आत्ता विकासाच्या मध्यावर कुठेतरी आहोत. अनाज व्यासपीठावर तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आणि बीड जिल्ह्यातल्या या मायबाप जनतेच्या साक्षीनं शब्द देतो की आम्ही दोघं मिळून आणि इथं जे जे तुम्हाला सगळे एक दिसते सगळे एकत्र मिळून या बीड जिल्ह्याचा विकास करून दाखवू.